हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲक्सप्रेंटमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोस्टमन एम टी एस आणि मेलगार्ड याच्या ॲडविषयी माहिती घेणार आहोत ठीक आहे प्रॉपर ॲडमध्ये ज्या ज्या गोष्टी मेन्शन असते त्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला इथे माहिती मिळेल तुम्हाला पोस्टमन एम टी एस किंवा मेलगार्ड बनण्यासाठी नेमकं कोणती एक्झाम द्यावं लागते पेपर कसा असतो पेपरची लेवल क का, लेवल काय असते क्वालिफिकेशन काय असते सगळ्या सिलेक्शन प्रोसेस काय असते पेपरची फीज किती असते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथे सांगणार आहोत सिलेबस पेपर पॅटर्न वगैरे सगळ्या गोष्टी सांगणार आहोत ठीक आहे चला <coughs> आणि हं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हॅकन्सीसाठी जो मी डाटा वापरला आहे तो डाटा जी आरमध्ये पब्लिक झालेला डाटा आहे ठीक आहे त्यामुळे मी जो डाटा आहे तो स्वतःच्या मनामधला मनाने काहीही इथे टाकलेला नाही चला आणि हां जी आर कधी पब्लिश झाले होते मागच्या वर्षी जी आर पब्लिश झाला होता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एक वर्ष झालं त्याला आज आणि ॲड कधी येणार आपली चार ते पाच महिन्यामध्ये ॲड येऊन जाईल तुम्हाला एक्झाममध्ये सॉरी तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करायचा आहे ॲड यायच्या आधी तरच तुम्ही मित्रांनो इतरांपेक्षा समोर राहाल इतरांपेक्षा तुमचं सिलेक्शन चान्सेस वाढेल ठीक आहे त्यामुळे आणि हां मी सांगत आहे मित्रांनो कारण की मी या गोष्टी स्वतः अप्लाय केल्या ॲड यायच्या आधी मी स्वतः जवळपास सगळा सिलेबस कम्प्लीट केला होता म्हणून माझं सिलेक्शन झालं तीन वेळेस तीन एक्झाममध्ये पोस्टमन एम टी एस ही दोन्ही पण एक्झाम्ही क्रॅक केल्या मी ठीक आहे आणि अशा तशा नाही चांगल्या मार्क्सनी क्रॅक केला या मार्क्सचं महत्त्वाचं कारण मित्रांनो की एक्झामच्या आधी मी सिलेबस कम्प्लिट सॉरी आपल्या ॲड घ्यायच्या आधी सिलेबस कम्प्लीट केला होता म्हणून तुम्हाला पण मी हेच सजेशन करतो की ॲड यायच्या आधी सिले सिलेबस कम्प्लीट करा आणि हां ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांच्यासाठी बॅच आहे माझी आपली आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे ओके आणि हां बॅचची फीज मित्रांनो आपली दिवाळीपर्यंत किती राहील नाही दिवाळी दिवाळीपर्यंत म्हणजेच या पाच सहा दिवस तीनशे नव्याण्णव ठीक आहे चला रेफेडरल माझा मराठी एस्पायरंट ही ॲप आहे त्या ॲपवर जाऊन तुम्ही प्ले स्टोर प्ले स्टोर ॲप इन्स्टॉल करून घ्या ॲपवर जाऊन स्टोर सेक्शन मध्ये बॅच बघू शकता ठीक आहे चला एकदा विजिट करून घ्या हां हां ती बॅच मित्रांनो फक्त गणितासाठी आहे गणितामध्ये पोस्टमन एमटीएस मेलघाट साठी 100 पैकी 40 प्रश्न राहते 40 प्रश्न 40 प्रश्नांची तयारी तुमच्या तुमच्याकडून ती करून दिल्या जाईल चल बॅजरी नंतर बोलू आपण पहिलं हे ॲड आहे ना ते प्रॉपरली तुम्हाला सांगून देतो तु। हा जो डाटा आहे पोस्टमन एम टी एस मेलगाडचा सगळ्या डाटा मी जी आर जी आरमध्ये उचलला आहे तो जी आर मी तुमच्यासोबत शेअर करतो माझ्या टेलिग्राम चॅनलवर मराठी ॲसपरेंट ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी पी डी एफ शेअर करून देतो काहीही काळजी करू नका बघा ही, ना ही द, हा ह्या वॅकन्सी आहे ऑल ऑल इंडिया वॅकन्सी पोस्टमनच्या व्हॅकन्सी ऑल इंडिया एकोणसठ हजार नव्याण्णव डायरेक्ट तुम्ही साठ हजार म्हणू शकता मेलगाडच्या चौदा चौदाशे पंचेस साडे चौदाशे म्हणू शकता एम टी एचच्या सदतीस हजार पाचशे एकोणचाळीस साडेसदतीस हजार तुम्ही म्हणू शकता हे झालं मित्रांनो ऑल इंडिया व्हॅकन्सी ठीक आहे चला आता मित्रांनो ऑल इंडियाचं आपल्या काही कामाचा आहे आपल्या कामाच्या आहे महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रासाठी व्हॅकन्सी किती आहे ते पोस्टमनच्या व्हॅकन्सी आहे नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी डायरेक्ट दहा हजार म्हणू शकता मेल गार्डचं किती आहे वन फोर्टी सेवन माझ्या वेळेस मित्रांनो इथं फक्त होत्या एक हजार पंचवीस जागा इथं फक्त पंधरा होत्या आणि एम टी एसच्या पाच हजार पाच हजार चारशे अठ्ठ्याहत्तर माझ्या वेळेस किती होतं इथे तीनशे पंचवीस जागा होत्या ठीक आहे हे जे हाताने लिहिलं आहे ते माझ्या ॲडमध्ये माझं सिलेक्शन ज्या ॲडमध्ये झालं दोन हजार वीसची पोस्टमन मे एम टी एस आणि मेलगार्ड भरती त्या ॲडमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं दोन्ही पोस्टमन आणि एम टी एस ठीक आहे त्यावेळेस माझ्या मी हाताने लिहिलंय तेवढ्या जागा होत्या ठीक आहे आता तर खूप जागा आहे मित्रांनो आता खूप जागा आहेत आता काहीही टेन्शन घेत घ्यायचं नाही ओके चला हाच डाटा मी इथे पण लिहिलं आहे दोन हजार वीसला माझं सिलेक्शन झालं होतं त्यावेळेस पोस्टमन ह्या पोस्टमनच्या जा जागा एक हजार पंचवीस होत्या मेलगाडच्या जा जागा पंधरा होत्या एम टी एस जागा तीनशे पंचवीस टोटल होत्या तेराशे पासष्ट आता याच एक हजारावरून झाल्या दहा हजार एक हजार पंचवीसवरून दहा हजार जवळपास आठ ते नऊ आठ पट जागा वाढल्या तसंच इथं पंधरा होत्या आता झाल्या एकशे सत्तेचाळीस एम टी एसच्या माझ्या वेळेस तीनशे पंचवीस होत्या इथं झाल्या साडेपाच हजार ओके okay? एवढ्या जागा वाढल्या मित्रांनो जर मी या छोट्याशा साडेतेराशे जागामध्ये लागू शकतो तर तुम्ही पंधरा हजार पाचशेमध्ये का नाही लागू शकत साडे तेराशे तुम्ही सव्वा हजार हजार म्हणू शकतो डायरेक्ट साडे साडेतेराशे जागामध्ये मी लागू शकतो तर साडेपंधरा हजार जागेमध्ये तुम्ही का नाही लागू शकत मला एवढं सांगा फक्त अट एवढीच आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ॲड यायच्या आधी सिलेबस कम्प्लीट करायला पाहिजे कारण की कॉम्पिटिशनमध्ये तुमच्यासारखे खूप सारे सार विद्यार्थी अभ्यास करणारे आहेत माझ्या वेळेस सेम असंच होतं माझ्या वेळेस पण कॉम्पिटिशनमध्ये खूप सारे विद्यार्थी होते अभ्यास करणारे तुमच्या वेळेस पण आता कॉम्पिटिशनमध्ये खूप सारे विद्यार्थी राहणार आहे त्यांच्यासमोर जर आपल्याला जायचं असेल तर असं काही करावं लागेल की बाकी लोक करत नाही ओके आणि तेच मी केलं होतं म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं दोन हजार वीस चारमध्ये आता पोस्टमन आणि मेलगार्डचा मेलगार्डसाठी पोस्टमन आणि मेलगार्डसाठी एज लिमिट काय असेल काय आहे ते सांगतो असेल ना बरं आहे ॲडमध्ये हेच आहे पोस्टमनसाठी अठरा ते सत्तावीस ओके अठरा ते सत्तावीस पोस्टमनसाठी सीसाठी अठरा ते तीस एस सी एस टीसाठी साठी अठरा ते बत्तीस ओके आता हे दोन तुम्ही आपल्या लक्षात नाही ठेवले तरी चालते फक्त असं लक्षात ठेवा ओपनच्या ओपनच्या एजमध्ये तीन वर्ष तीन वर्ष रिलॅक्सेशन इकडं पाच वर्ष रिलॅक्सेशन ठीक आहे जसं बाकी पोस्टमध्ये होते तसंच इथं पण त्याला आणि मल्टीटास्किंग किंवा एमटीएस म्हणू शकता याला तुम्ही एम टी एस ओके ओपनसाठी एज किती अठरा ते पंचवीस पाहिजे ओबीसीसाठी अठरा ते अठ्ठावीस एस सी एस टी साठी अठरा ते तीस इथं तीन वर्ष रिलॅक्सेशन इथे प्लस पाच वर्ष रिलॅक्सेशन ठीक आहे चला आणि हां तुम्हाला एज यासाठी मी आधी सांगितले मित्रांनो कारण की तुमच्यापैकी जे लोक या एजमध्ये बसत असन त्यानेच तयारी करा ओके मोड ऑफ सिलेक्शन मोड ऑफ सिलेक्शन मित्रांनो कसं असेल पोस्टमन आणि मेलगार्डसाठी एक पेपर होईल आणि एम टी एससाठी एक पेपर होईल आता एक पेपर म्हणजे एका पेपरची सिरीज आहे ती पेपर वन होईन पोस्टमन एम टी एससाठी मेल मेलगार्डसाठी पेपर टू होईल आणि पेपर थ्री होईल ओके इकडे पण एम टी एससाठी पेपर वन पेपर टू आणि पेपर थ्री होईल तुमचं सिलेक्शन फक्त पेपरवर वनवरच राहील तिकडे पण तसंच आहे हां आणि हे फक्त क्वालिफाईंग इथं फक्त पस्तीस टक्के काठार पास इथं तुम्ही काठावर पास पाहिजे फक्त क्वालिफाईंग पाहिजे इथं ठीक आहे चला इथं मेरिट तुमचं इथं आहेन सिलेक्शन तुमचं इथल्या मेरिटनुसार होईल आणि एम टी एससाठी पण तसंच सिलेक्शन या मेरिटनुसार पेपर वनच्या मेरिटनुसार हे दोन फक्त तुमचे क्वालिफाईंग होईल ठीक आहे चला मोड ऑफ सिलेक्शन तेच मी सांगितलं आता पेपर वनसाठी पेपर वन हे सिलेक्शन हे पूर्णपणे पेपर वनच्या मेरिटवर डिपेंड राहील ओके हेच मी सांगितलं आता सिलेक्शन पूर्णपणे तुमच्या पेपर वनवर डिपेंड राहील पेपर वनवर याच्यावर तुमचं सिलेक्शन डिपेंड राहील पेपर टू फक्त क्वालिफाईंग नेचर पेपर थ्री फक्त क्वालिफाईंग नेचर पेपर थ्री आणि टू नेमकं काय असतं भाऊ ते पण सांगतो सगळं सांगतो काहीही काळजी करायची नाही आता पेपर वन टू थ्री पोस्टमनचे होईल आणि एम टी एस एम टी एसचे पण होऊन जाईल ठीक आहे आता पोस्ट ज्या 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 ज्यावेळेस मी पोस्टमन पोस्टमन म्हणतो पोस्ट ना त्यावेळेस तुम्ही समजून जागा हा पोस्टमन आणि मेलगार्ड दोन्ही पोस्ट याच्यामध्ये इन्क्लूड आहे फक्त एक्झामसाठी फक्त एक्झाम एक्झाम कंडक्ट करण्यापुरता ओके त्यानंतर दोन्ही पोस्ट वेगळे आहे फक्त मेलगार्डच्या जागा कमी असते म्हणून त्याचीच एक्झाम पोस्टमन सोबत घेतली जाते ठीक आहे त्याला आणि हां एक्झामची लेवल काय असेल पोस्टमन आणि मेलगार्डसाठी मॉडरेट लेवल असेल एम टी एससाठी साठी इझी टू मॉडरेट लेवल असेल आता बघा एक तुम्हाला एक सांगू का एक सिक्रेट मॉडरेट लेवल इथे बऱ्याचदा तीन तीन आकडे असते तीन तीन आकडेवाले तीन तीन अंकी प्रश्न असेल कशाचे गणित बुद्धिमत्ते त्या गणित बुद्धीमत्तेमध्ये तीन तीन अंकी संख्या वापरल्या जाईल ठीक आहे कारण की असं मला पण असं झालं होतं बरेचसे आपलं ते महत्वाचे आपण का शेकडेवारी असो नफा तोटा बाकी बरेचसे जे चॅप्टर रेल्वे वगैरे तीन तीन आकड्याचे तुम्हाला क्वेश्चन येऊन जाईल ठीक आहे चला सिलेबस पेपर वनचा मॅथ आहे रिझनिंग आहे आणि जी के मॅथ रिजनिंग आणि जी के बस संपलं इंग्लिश इंग्रजी नाही ज्यांचं इंग्लिश वीक आहे ना ही सुवर्ण संधी आहे ओके okay. आणि हां मित्रांनो तुम्ही जर आता हे तीन विषय तुमचे पक्के केले ना मी तुम्हाला खात्री देतो जर तुम्ही या वयामध्ये तुमचं तुम्हाला जे एज एज सांगितलं होतं मी एज आ, तुम्हाला जे मी एज सांगितलं होतं त्या वयामध्ये जर तुम्ही बसत असाल तर निश्चितच दोन हजार चोवीसमध्ये तुमच्या हातामध्ये एक पोस्ट असेल ज्याचं पेमेंट छत्तीस हजार स्टार्टिंग पेमेंट तेहतीस हजार सातशे ओके स्टार्टिंग पेमेंट तेहतीस हजार सातशे असेल ओके कारण की मला आता मित्रांनो सदतीस पाचशे आहे आता आजचं माझं पेमेंट ओके मला दीड वर्ष झाले पोस्टमन म्हणून लागून ठीक आहे एवढं झालं आणि हां पेपर टू मित्रांनो काही नसते हे मराठी टू इंग्लिश शब्द आहे मराठी टू इंग्लिश शब्द एखादी शब्द एखादी शब्द आहे चेअर वगैरे चेअर शब्द आहे तुमचा चेअर चेअर चेअरला मराठीमध्ये काय म्हणतात दुसरा इंग्लिशमध्ये मराठी इंग्लिशमध्ये चेअर शब्द दिला असेल चेअर चेअरला मराठीमध्ये काय म्हणतात इंग्लिश मराठीमध्ये खुर्ची दिला असेल शब्द खुर्ची खुर्चीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात असे शब्द दिले असेल ठीक आहे ते <coughs> तुम्हाला ट्रान्सलेट करायचे त्यानंतर पत्र लेखन लिहायचं आणि लघु निबंध लिखन पत्र मित्रांनो काही नाही मित्रांनो जे तुम्ही पत्र लिहिता तेच पत्र अर्ज करताय कधी तसा अर्ज त्यानंतर लघु निबंध शॉर्ट एस लिहायचं एखाद्या प्रकरणावर एखाद्या प्रकरण प्रकरण म्हणण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीवर जो तुमचा विषय दिला असेल त्या विषयावर आधारित ठीक आहे हे ते फक्त हे पासिंग लेवल आहे आणि हा इथं असे शब्द राहते पंधरापैकी अर्धे शब्द तुमच्या रोजच्या व्यवहारातले इथं पण पंधरापैकी अर्धे शब्द तुमच्या रोजच्या व्यवहारातले आणि फक्त पास वाचायत क्वालिफाइंग क्वालिफाईंग आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो पेपर पॅटर्न बघा कसं आहे तर पेपर वन एम सी क्यू बेस्ड पेपर टू डिस्क्रिप्टिव्ह पेपर पेपर थ्री टायपिंग टेस्ट ओके पेपर वन एम सी क्यू जसा तुमचा तलाठीचा पेपर होते तसाच फक्त इंग्लिश नाही आणि पेपरची लेवल थोडी हार्ड होऊन जाईल बाकी संपलं एका विषयामध्ये आजचा व्हिडिओ एका वाक्यात सांगायला झाला तर आजचा व्हिडिओ एवढाच आहे का जसं तुमचा तलाठीचा पेपर होते तसाच फक्त इंग्लिश नसणार आणि पेपरची लेवल थोडी हार्ड असेल ओके पेपर वन एम सी क्यू बेस्ट पूर्ण सिलेक्शन तुमचं याच्यावर डिपेंड राहील त्यानंतर पेपर टू निसं क्वालिफाईंग आहे फक्त डिस्क्रिप्टिव पेपर राहील म्हणजे काय इथं पत्र लिहा शॉर्ट एसे लिया लघु निबंध लिहा शब्द ट्रान्सलेशन करा मराठी टू इंग्लिश शब्द करा इंग्लिश टू मराठी करा ओके okay? आणि ज्यापैकी अर्धे शब्द तुमच्या रोजच्या व्यवहारातले राहील त्यानंतर पेपर तीन टायपिंग टेस्ट ठीक आहे टायपिंग टेस्ट फक्त तुम्हाला वर्ड प ट्वेंटी वर्ड पर, ट्वेंट पर मिनिट लागेल ठीक आहे वीसची वीसची जरी स्पीड असेल तरी होऊन जाते हे हप्तभरामध्ये ते स्पीड तुम्ही जर व्हॉट्सअप चालत असाल ना व्हॉट्सअप व्हॉट्सअप चालत चालवत असाल ना व्हॉट्सअपमध्ये स्पीड तर तुमची सतरा ते पंधरा ते सतरा असते ठीक आहे व्हॉट्सअप जे मी व्हॉट्सअपवर चॅटिंग करत असेल ते स्पीड तुमची पंधरा ते सतरा आहे तुम्हाला फक्त दोन तीन शब्द वाढवायच्या मिनिटाला ओके हप्त्याभराचं काम आहे ते हप्त्याभरात टायपिंग लावून तुम्ही हप्त्याभरात हप्त्याभरामध्ये तेवढे होऊन जाईल फक्त सहा तास बस जा म्हणजे दोन्ही दिवस आठवले दोन्ही दिवस आठवले टायपिंग होऊन नसेल तरी तुम्हाला पोस्टमन बंद येते मग आजपर्यंत टायपिंग झालं नाही आणि केलं पण नाही फक्त मी एक महिन्याचं एक महिन्यासाठी टायपिंग लावली होती हप्ताभर केली होती फक्त आणि हप्ताभर पण मी सहा तास बसलो होतो ओके पेपर दोन सॉरी पेपर पॅटर्न पेपर वन एकूण प्रश्न आहे शंभर गुण मॅथसाठी चाळीस प्रश्न चाळीस गुण रिजनिंगसाठी तीस प्रश्न तीस गुण जी केसाठी तीस प्रश्न तीस गुण हेच पोस्टमन आणि आहे हेच एम टी एससाठी ओके फक्त पेपरची लेवल फक्त पोस्टमनची हार्ड राहील थोडी एम टी एससाठी थोडी इझी राहील ओके एकूण वेळ नव्वद मिनटं शंभर गुण आणि शंभर प्रश्न ठीक आहे आता सर्वात जास्त वेटेज चाळीस प्रश्न मॅथमध्ये इथं तुम्ही इथं चांगले मार्क घेतले झालं तुम्ही सिलेक्शन समजून जा मॅथ आणि रिजनिंग इथं तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे आहे इथं मित्रांनो जी केपैकी फारसे मुलं मुलांना भेटत नाही तो भाग वेगळा मी इथं पोस्टमनमध्ये मला पंचवीस भेटले होते तीसपैकी ठीक आहे जी के आणि तेवीस भेटले तीसपैकी एम टी एसमध्ये ठीक आहे हे पोस्टमन हे एम टी एस हां मला भेटली चांगली जी केमध्ये वाटल्यास परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भेटत नाही मुलं कुठं करतात जास्तीत जास्त तयारी मॅथ व रिझनिंग करतात म्हणूनच मित्रांनो मी मॅथची बॅच टाकली आहे चाळीस प्रश्नांची तयारी तुम तुमच्याकडून चांगली प्रॉपरली तुमची चाळीस प्रश्न तयारी करून घेतली जाईल एकूण तुम्हाला माझ्या मॅथ रिजनिंगमध्ये हां ज्यांना कोणाला मॅथ माझ्याकडून शिकायचं असेल त्यांना मी सांगितलं माझी जॉ बॅच जॉईन करू शक शकता, शकता तुम्ही चाळीस टॉपिक तुमचे कवर कवर करून दिले जाईल ठीक आहे वास्तविक या पोस्टमन एम टी एसमध्ये फक्त अकरा काहीतरी अकरा बाराच टाईप टॉपिक विचारले होते परंतु मी तुम्हाला चाळीस प्रश्नांची तयारी यासाठी करण्या क कर, क कर, क करा म्हणतो की जेणेकरून प्रत्येक चॅप्टर तुमच्या डोळ्यासमोर गेलं पाहिजे प्रत्येक चॅप्टर तुमचं स्ट्रॉंग बनलं पाहिजे आता असं एखादी चॅप्टर एखादी टॉपिक ज्याच्यावर प्रश्न आला आणि तुमचं जे समजा ते टॉपिक होऊन नसन एखादी प्रश्न आला तर ठीक आहे तीन प्रश्न आले तर मग काय करता एका टॉपिकवरचेच तीन प्रश्न तुमचे हातातून तुम सुटून तुम जाणं म्हणजे असं समजा तुमच्या हातामधून तुम पोस्ट जाण्याचे चान्सेस जास्त होऊन जाईल ठीक आहे त्यामुळे कंप्लीट सिलेबस सिलेबस कंप्लीट करा सिलेबस कधी कंप्लीट करसाल तुम्ही जर ॲड यायच्या आधी जर तुम्ही अभ्यास करसाल तर तुम्हाला सिलेबस कंप्लीट करणं होऊन जाईल ॲड आल्यानंतर सिलेबस कंप्लीट होत नाही सर्वात मोठी मिथ हेच आहे का ॲड आल्यानंतर मुलं अभ्यास करतात आणि माझं मी सिलेबस कम्प्लीट करतो की सिलेबस कंप्लीट करू सर्वात मोठं मिथ आहे मित्रांनो पेपर टू बघा तुम्हाला पेपर बद्दल पण सांगितलं आहे एकूण साठ गुण राहील तीस 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 प्लस दोन एक प्रश्न राहील तीस प्रश्न कसे हे इंग्लिश टू मराठी पंधरा प्रश्न मराठी टू इंग्लिश पंधरा प्रश्न झाले तीस प्रश्न नंतर हे इथं एक प्रश्न तीनपैकी एक प्रश्न तीनपैकी एक प्रश्न तीन कुठं पत्रलेखन आणि लघु लघुनिबंध ऐंशी ते शंभर शब्द इथं पण ऐंशी ते शंभर शब्द दोन्ही मराठीमध्ये मराठीमध्ये झालं इथं कन्फर्म पंधरा प्रश्न इंग्लिश टू मराठी पंधरा प्रश्न पंधरा गुण मराठी टू इंग्लिश पंधरा प्रश्न पं पंधरा गुण ठीक आहे इंग्लिश टू मराठी टू इंग्लिश झालं त्यानंतर काय पत्र लिहाय तुम्हाला तीनपैकी एक पत्र लिहा तीनपैकी एक निबंध लिहा तीनपैकी एक कोणताही आणि दोघांना पण पंधरा पंधरा गुण इथं मित्रांनो हे जे पंधरा पंधरा प्रश्न तुम्हाला दिसत आहे ना यापैकी अर्धे प्रश्न असेच रोजच्या व्यवहारातले असते मी असं म्हणू का सात ते आठ तुम्हाला असंच काही न करता सात ते आठ काही न करता इथं पंधरापैकी पाच तर घे घ्या ना तुम्ही पाच तर घ्या ना तुम्ही काही न करता झाले तुमचे पंचवीस शीतस झालं तेवढंच पाहिजे पासिंगसाठी तेवढंच पाहिजे पंचवीस सत्तावीस पेपर तीन मित्रांनो टायपिंग टेस्ट असेल बघा टायपिंग टेस्ट ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला पेपर तीन काय आहे चाळीस गुणांचा आहे टायपिंग टेस्ट असेल दोन हजार की डिप्रेशन अंदाजे चारशे शब्द एकूण तुम्हाला दोन हजार की डिप्रेशन की डिप्रेशन टाईप करायचे दोन वेळेस दोन हजार वेळा बटना खडखडे दाबायच्या ठीक आहे आणि स्पीड काय पाहिजे तुमची ट्वेंटी पर मिनिट होतेस एकूण वेळ वीस वे मिनटं पाच टक्के कमी जास्त चालते ठीक आहे चला पाच टक्के कमी जास्त म्हणजे काय पाच टक्के कमी जास्त शब्द चालते पाच टक्के कमी जास्त की डिप्रेशन कळते मध्ये हे या पाच टक्केचा अर्थ होतो का एक्झाममध्ये एक्झाममध्ये पॅराग्राफ एक्झाममध्ये पॅराग्राफ तुमचा पॅरा जो आहे तो दोन हजार डिप्रेशनचा म्हणजे चारशे शब्द आणि त्यामध्ये पाच टक्के वेरिएशन एक तर पाच टक्के कमी की डिप्रेशन असेल किंवा कमी लेटर किंवा पाच टक्के जास्त लेटर असेल ठीक आहे तो ते पॅ तेवढा पॅरेग्राफ असेल त्यानंतर मित्रांनो प्रिव्हियस इयर कट ऑफ पेपर वनचा कट ऑफ पेपर वनचा कट ऑफ पेपर वनचा कट म्हणजे नेमकं काय मित्रांनो असा कट ऑफ पेपर वन झाल्यानंतर तुमचा एक कट ऑफ लागेल त्या कट ऑफ तो कट ऑफ क्लिअर केल्यानंतर तुम्हाला पेपर दोन आणि तीन देता येईल ठीक आहे इथं प्रॉपर मी लिहिलं आहे पेपर दोन आणि तीन देण्यासाठी क्वालिफाय झालेल्या स्टुडंट्ससाठी कट ऑफ ओके असे विद्यार्थी पेपर वन सगळ्यांनी पेपर वनचं सगळ्यांना द्यावं लागतं आणि त्यानंतर पेपर दोन आणि पेपर तीन देण्यासाठी जे जे विद्यार्थी क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी कट ऑफ म्हणजे मी असं म्हणू का सर सांगू देतो हा पेपर वनचा कट ऑफ बघा बघा प्रिवियस इयर कट ऑफ पेपर वन कट ऑफ ओके आता मी असं म्हणू का हा जो कट ऑफ आहे ना तुम्ही हा कट ऑफ क्लिअर केला पेपर वन दिल्यानंतर ज्या ज्या व्यक्तीने हा कट ऑफ क्लिअर केला त्यांना त्यांना पेपर दोन आणि तीनसाठी पेपर दोन आणि तीन देण्यासाठी बोलवण्यात येईल स्पष्ट ठीक आहे म्हणजे मी असं म्हणू का ओपनसाठी ज्या व्यक्ती शहात्तर किंवा शहात्तर प्लस गुण मिळवले पेपर वनमध्ये त्यांना पेपर दोन तीन देता येणार ओबीसीसाठी हा हाच कट ऑफ सत्याहत्तर एस सीसाठी हाच कट ऑफ त्र्याहत्तर एस टीसाठी हाच कट ऑफ चौसष्ट ओपनसाठी हाच कट ऑफ चौऱ्याऐंशी इकडे मल्टी एम टी एससाठी ठीक आहे वर्ष होतं पोस्टमन आणि मेलगार्ड एम टी एससाठी ओपनचा कट ऑफ चौऱ्याऐंशी ओबीसी कट ऑफ चौऱ्याऐंशी एस सी नव्वद एस टी अठ्याहत्तर आता एस टी इथं जास्त आहे ना चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त आहे कारण ती जागा कमी जागा कमी ओपनचं एज खूप कमी होतं ज्यांचं एज जास्त आहे ना ते त्यांना डायरेक्ट कास्टमध्ये हे गणल्या गेल्या डायरेक्ट ओके म्हणून कास्टचा कट ऑफ जास्त लागला तर ओपनचा कट ऑफ कमी ओके ठीक आहे त्यानंतर काही राहिलं का चला हा आता मित्रांनो पेपर वन दिल्यानंतर हा हा कट ज्यांनी ज्यांनी क्वालिफाय केला त्यांना पेपर टू आणि थ्री थ्री देण्यासाठी बोलवण्यात येईल नंतर हा फायनल कट ऑफ ज्यांनी पेपर दोन आणि तीन क्वालिफाय केले पेपर वन दिला होता पेपर दोन आणि तीन पण दिला आणि क्वालिफाय पण झाले ते त्यांच्यासाठी आणखी एक फायनल कट ऑफ लागेल आणि तो फायनल ऑफ म्हणजे तुमचा रिजल्ट तुमचं सिलेक्शन झालं पक्क मुको टेन्शन खतम बाय बाय टाटा पोस्टमन मेल गार्ड ओपनचा कट ऑफ ब्याऐंशी मला किती होते नव्वद ओपनमधून ओके सिलेक्शन माझं ओपनमधून ओपनमधून आहे ब्याऐंशीपासून नव्वद एकूण आठ मार्कांचं आठ प्रश्नांचा डिफरन्स आहे मित्रांनो हा डिफरन्स खूप 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 मोठा आहे सिलेक्शनसाठी ओके चला ओबीसी त्र्याऐंशी एस सी हां एस सी मला तो कट भेटला नाही त्यामुळे तुम्हाला चुकीचा आकडा देण्यापेक्षा आकडा न देणं स, म, मला योग्य वाटलं ठीक आहे आता बघा पेपर वनसाठी कट ऑफ त्याचा एस सीचा अठ्याहत्तर लागला होता मला वाटते अंदाजित अठ्या अठ्ठ्याहत्तर आहे इथे त्र्याहत्तर आहे ना पेपर वनचा कट ऑफ त्र्याहत्तर लागला होता एस सीचा ओके आता मला वाटते अंदाजित इथं फायनल कट ऑफ अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर किंवा ऐंशी वगैरे लागला असेल पण म पण मला इथला कन्फर्म आकडा नाही तुम्हाला चुकीचा आकडा देण्यापेक्षा आकडा मी इथे दिलाच नाही ठीक आहे चला एस टी बहात्तर कट ऑफ होता ओपनचा कट ऑफ अठ्ठ्याऐंशी इकडं एम टी एच ठीक आहे मल्टीटास्किंगचा मल्टी स्टाफ टाक एम टी एचचा कट ऑफ ओपनचा होता अठ्ठ्याऐंशी ओबीसी एटी नाईन एस सी किती नव्वद एस टी त्र्याऐंशी ठीक आहे मला किती होते अठ्ठ्याऐंशी होते अठ्ठ्याऐंशी माझं सिलेक्शन ओपनमधून झालं ठीक आहे आता सीवाले मी ओबीसी ओबीसी बी हो, सीवाले कट ऑफ इथे जास्त का लागला यामागचं कारण मित्रांनो एज आहे तेच एज का एज प्लॅटर कमी आहे जागा कमी आहे नंतर वाटल्यास यावर आपण सविस्तरपणे एखाद्या वेळेस चर्चा करू मला कमेंट करा मी प्रॉपरली तुम्हाला सांगू देतो की ओपनचा कट ऑफ कमी आणि ओबीसीचा कट ऑफ जास्त का लागत आहे किंवा ओपनचा कट ऑफ ओपनचा कट ऑफ कमी आणि कास्टचा कट ऑफ जास्त का लागत आहे इथे पण अठ्याऐंशी आहे इकडं एस सी नव्वद इकडे ओबीसी एकोणनव्वद म्हणजे ओपन पिक्सच्या कास्टचा कट ऑफ काय जास्त लागत आहे याचा वगैरे सविस्तर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करून घेऊ ठीक आहे झाला आजचा व्हिडिओ मित्रांनो प्रॉपर झाला आणि हं ज्यांना ज्यांना माझा माझे बॅच जॉईन करायची करायची असेल माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझी मराठी एक्सप्रंट ॲप या ॲपवर जाऊन माझी बॅच तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे फीज तुम्हाला सांगितली मी चारशे नव्याण्णव बॅच मित्रांनो तुम्हाला फीज मी ऑलरेडी चारशे नव्याण्णव सांगितले सॉरी तीनशे नव्याण्णव रे ठीक आहे तीनशे नव्याण्णव फीज आहे चाळीस टॉपिक्स कंप्लीट करून दिला जाईल त्यानंतर शंभरच्या आसपास तुमचे टोटल लेक्चर होईल शंभरच्या आसपास तुमचे लेक्चर होईल एक तर शंभरपेक्षा पेक्षा कमी का शंभरपेक्षा पेक्षा जास्त पण तुम्हाला आकडा सांगून दिला कारण की पूर्ण बॅच कम्प्लीट हो व्हायच्या आधी आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही तसे ठीक आहे आपले माझे चाळीस टॉपिक्स कन्फर्म झाले चाळीस टॉपिक तुम्हाला मी शिकवून देणार आहे एवढे मोठे टॉपिक्स जाऊन तुम्हाला चारशे मध्ये भेटून जाते ठीक आहे थँक्यू आणखी काही राहिलं का हां आणि हां हा मित्रांनो आणखी तुम्हाला आ, कशा कशावर व्हिडिओज पाहिजे मला कमेंट करा मी प्रॉपर ॲनालिसिस करून त्यावर मी व्हिडिओ बनवून बनवेन ठीक आहे आता माझे व्हिडिओज कोणते चालू आहे येस तुम्ही जे जे कमेंट्स करतात ते ते सगळे व्हिडिओ माझे बनवणं चालू आहे आजचा व्हिडिओ पण मी यासाठी बनवला की बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केला होता की के सर तुम्ही स्वतः पोस्टमन आहात तर आम्हाला पण याबाबतचं मार्गदर्शन द्या तुम्ही पोस्टमन नेमकं कसं व्हायचं काय व्हायचं सगळ्या गोष्टी मार्गदर्शन द्या मी ते मी चांगलं मी केलं आहे मित्रांनो ओके आणखी हां प्रॉपरला तुम्हाला सब्जेक्ट सेपरेट सेपरेट सब्जेक्ट वाईज तयारी कशी करायची पोस्टमन ज्यांची ज्यांची इच्छा आनी मेल क्यों? ही एक हाता इच्छा असाल पोस्टमन एम टी एस आणि मेलगार्ड व्हायची किंवा कोणताही एक हातामध्ये जॉब भेटायची ज्यांची इच्छा असेल त्यांनी मित्रांनो त्यांना जर पाहिजे असेल प्रे प्रॉपरली सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटजी पाहिजे असेल तर मला निश्चितच कमेंट करा तुमच्या कमेंटचा आदर करत मी त्यावर पण काही व्हिडिओज बनवून टाकेन ठीक आहे प्रॉपर ॲनॅलिसिस करून बनवून टाकेन आता मी ऑलरेडी एक्झाम क्रॅक केले नव्वद मार्क घेतले मित्रांनो मी पोस्टमनमध्ये आणि इकडे एम टी एसमध्ये शंभरपैकी ठीक आहे नव्वद घेतली आहे मी इथे आणि इथे किती अठ्ठ्याऐंशी ठीक आहे हा जोक नाही मित्रांनो ओके खूप खूप मेहनत करावी लागते आणि हां तुमच्याकडून पण मित्रांनो मी खूप जास्त मेहनत मेहनतीची अपेक्षा करतो जेणेकरून माझ्याप्रमाणे तुम्हाला पण जॉब लागेल हाता एक हातामध्ये आणि तुमचं पण जीवन चांगलं होईल एक सेक्युअर लाईफ गव्हर्नमेंट जॉबमुळे जी की माझी आहे जी की तुमची होणार अशी मी अपेक्षा करतो फक्त त्याला एकच अट आहे का अट आहे का तुम्ही प्रॉपरली प्लॅनिंग करून अभ्यास करा इतरां इतरांपेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण मी तुम्हाला हे सांगत का आहो की मी स्वतः या गोष्टी केल्या आहे मी स्वतः यामधून गेलो गेलेलो आहो त्यानंतर एक्झाम प्रिपरेशन दरम्यान कोणकोणत्या अडचणी येतात कोणकोणतं बऱ्याचदा अभ्यास करण्याची इच्छा होत नाही सगळ्या गोष्टी मित्रांनो मी सगळ्या गोष्टीमधून मी स्वतः गेलो त्यामुळे तुम्हाला या गोष्टीसाठी मी गाय नेहमी गाईड करत असतो आणि समोरही गाईड करत राहणार तुम्ही फक्त मला कमेंट करा सर या यावर व्हिडिओ पाहिजे मी ते व्हिडिओ प्रोव्हाइड करेन हां फक्त मित्रांनो माझ्या कंटेंटशी रिलेटेड रिलेटेड स सम, म्हणजे विचार जा म्हणजे तलाठीवरती पोस्ट एम टी एस मेल गार्ड वगैरे आणखी छोट्या मोठ्या पोस्ट वगैरे कारण की बऱ्याचशा अशा टेक्निकल पोस्ट आहेत त्या टेक्निकल पोस्टविषयी मला फारशी माहिती नाही त्याविषयी तुम्ही कमेंट कराल तर मला म्हणजे त्याविषयी व्हिडिओ देणं जरा जमणार नाही किंवा जमेल तरी कदाचित थोडे थोडंफार मित्रांनो स्टडी करताना त्या विषयाची स्टडी करताना थोडंफार कुठेतरी मागे पुढे होऊ शकते त्यामुळे अपुरी माहिती मिळू शकते त्यामुळे मित्रांनो शक्यतो माझ्या कंटेंटशी रिलेटेड व्हिडिओज मागा निश्चितच मी ती ते सगळे द्यायला तुम्हाला तयार आहे ठीक आहे आणि हां ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं आहे त्यांनी फक्त फक्त थ्री थ्री नाईन नाईनमध्ये तुम्ही ते बॅच घेऊ शकता आणि माझ्यासारखं गणित डेव्हलप करू शकता ओके ठीक आहे आणि झालं जग सगळ्या गोष्टी वगैरे मी में... मेंशन केल्याच आहे तुम्हाला थँक्यू